अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही मुंबईतून आलोय, आम्हाला या विहिरीबद्दल माहिती हवी होती. चालेल, पण आम्हाला भूक पण लागली. माझ्याकडे चहा नाश्ता जेवण सगळं आहे. क्या बात, मग आपण आधी पहिल्यांदा विहीर बघून येऊ. चालेल, चला. आज आम्हाला सांगा इकडचा विहिरीचा इतिहास. खऱ्या अर्थाने ही ऐतिहासिक विहीर आहे. संभाजीचा मुलगा शाहू यांच्या कारकिर्दीत हे बांधकाम आहे. हा, त्यावेळेला औरंगजेबाला भेटण्यासाठी शाहू आणि एक दासी गेलेली होती, त्या म्हणजे विरूबाई. तर विरूबाई आणि शाहू यांनी मिळून हे बांधकाम केलेलं आहे 1719 ते 1724. ओके, मग आता हे बांधकाम शाहू महाराजांनी अखंड हिंदुस्थान मधून आंब्याच्या जाती गोळा करून या परिसरामध्ये 3500 एवढी आंब्याची झाडं लावलेली होती. ही टोटली आमराई होती आणि त्या आमराईला पाण्याची व्यवस्था म्हणून विहिरीची निर्मिती. म्हणजे या विहिरीचा मुख्य हेतू शेतीसाठी पाणी किंवा आमराईसाठी पाणी असा होता. या साधारणपणे 200 एकर मध्ये ही आंब्याची झाडं होती. त्यावेळेला ही दाट झाडी होती. छत्रपती शाहू सातारून घोड्यावरून इकडे यायचे, इथं थोडीशी बैठक व्यवस्था आहे, इथं ते विश्रांती घ्यायचे. ही निवासाची जागा नाही. ही आपण उभा आहोत ना, ही उपविहीर आहे. उपविहीर म्हणजे हे साठ्यासारखं आहे, हे काही फारसं खोल नाही. मुख्य विहीर तिकडे आहे, तेच पाणी वरती आल्यानंतर इकडे येतं. ही पाण्याची हायेस्ट वॉटर लेवल आहे. मग पूर्वी आपल्याकडे पाणी वरती उचलण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर्स किंवा इंजिन्स नव्हते. त्यावेळेला हे पाणी बैलांनी चालवतात, ती मोट त्या मोटेद्वारे उचललं जायचं. इकडे 3 मोटांची जागा आहे, या बाजूला 3 मोटांची जागा आहे, म्हणजे 6 मोटांच्या जागा इकडे आहे. ही दोन शिल्प बघा, ही महत्वाची आहेत. यांना मराठीमध्ये व्याल असं म्हणतात. व्याल म्हणजे वाघ आणि सिंहाचं कॉम्बिनेशन असतं. सिंहाचं शरीर असतं, वाघाचा चेहरा असतो. शौर्य आणि समृद्धी याचं ही प्रतीक मानले जातात. ही महत्वाची शिल्प आहेत, बऱ्याचशा किल्ल्यावरून आजही आहेत. मुख्यवीर इकडे आहे. आता ही खाली वर्तुळाकार आहे. पाणी जे आहे ते साधारण 50 ते 55 फूट आहे. विहिरीची एकूण जी उंची आहे ती साधारणपणे 100 ते 110 फूट आहे. आता पाण्यापर्यंत दगडी बांधकाम. या बाजूला एक दिवळीसारखा भाग आहे, तिथून तळापर्यंत उतरण्यासाठी छोट्या पायऱ्या ठेवलेल्या आहेत. 300 वर्षांमध्ये हे पाणी कधीही आटलेलं नाही. आता हे वरती जे आहे हे अष्टकोनी आहे. अष्टकोनी असताना मध्ये जे कंगोरे आहेत ना, त्या कंगोऱ्यावरती प्रत्येक कॉर्नरमध्ये नागाचं शिल्प आहे. छोटे नाग आहे. नागाला हिंदू संस्कृतीमध्ये संरक्षक मानलं जातं, म्हणून ही नागांची शिल्प आहे. आता मध्ये जी बैठक व्यवस्था आहे, याच्यावरती बैठक व्यवस्था आहे, तर त्याला या बाजून आणि या बाजून असं आपल्याला दोन्ही बाजून जाता येतं. तर आपण इकडनं वरती जाऊया. अंधारे खूप हा. हे बघा, तुम्ही वरती जर बारकाईन बघितलं तर इथं लोखंडी कड्या आहे. इथं वाळ्याचे चिकाचे पडदे सोडलेले असायचे. दरवाजे लावले, पडदे सोडले की हे नॅचरल एसी रूम सारखं आहे. उन्हाळ्यामध्ये थंड असतं, हिवाळ्यामध्ये उद्दारपणा असतो. इथं खाली बैठ्या गाद्या गालीच्या टाकलेल्या असायचा. आणि इथं छत्रपती शाहू विश्रांतीसाठी यायचे. बाजीराव चिमाजी आप्पा बरोबर सिक्रेट मिटिंग इथं झालेली आहे. खलबत, मराठीमध्ये आपण खलबत म्हणून अंधारी जिने. हा, ह्या वाटा अशा आहेत, एका वेळेला एकच व्यक्ती येऊ शकते अशा ह्या वाटा आहेत. याच्यावरती छत्रपतींचं सिंहासन आहे. आपण वरती जाऊया. हे बघा, अगदी असं सिंहासन पाचाडला म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी जिजाऊंची वृद्धावस्था गेली तिकडे असंच आहे. तर इथं बसून छत्रपती शाहू स्थानिक लोकांशी संवाद साधायचे. मी ज्या विरूबाईंचा उल्लेख केला त्यांचा वाडा शेजारीच होता. अच्छा, आज ती आमराई राहिलेली नाही. अवशेष रूपाने एका दुसरं झाड आहे. हे झाड मात्र त्यावेळेच आहे. हा, हे 300 वर्षापूर्वी. हे पिपरणी, बोली भाषेत पिपरणीचं झाड आहे. वड आणि पिंपळ याच्या मधलं तोच विचार करत होते मी की हे नक्की वड आहे का काय. हा, तर त्या दोन्हीच्या मधलं आहे. वड आणि पिंपळ याच्या मधलं ते झाड आहे. ते 300 वर्षापूर्वीच आहे. आता या विहिरीचा जर एकूण आकार बघितला तर हा शिवलिंगाकृती आहे. आता मोट कशी चालायची ते मी जरा तुम्हाला सांगतो. ओके,
बापरे केवढं खोल आहे. हा फार खोल आहे, साधारण 100 फूट आहे. ही जी दोन होल्स आहेत ना, तिथं दोन असे लाकडी खांब असायचे, उंची 4.5 ते 5 फूट, मध्ये एक लाकडी चाक असायचं, ते 1.25 ते 1.5 फुटाचं असायचं. ही जी खाच आहे ना, या खाच्यामध्ये आडवा रोलर असायचा, कला म्हणतात त्याला. या दोन चाकावरून दोन दोर विहिरीत जायचे, त्याला खाली पूर्वीच्या काळी कातडी पिशवी जोडलेली असायची, शंकू आकाराची. ही साधारणपणे 150 ते 200 लिटरची असायची. आणि हे दोन दोर इथं बैलांना जोडलेले असायचे. बैल पुढे गेले की ही पिशवी खालून वरती यायची, इथं ओतली जायची. बैल मागे आले की ही पिशवी परत खाली जायची. एकूण स्ट्रक्चरला मोठ असं म्हणतात. ही एका मोठीची जागा, ही दुसऱ्या आणि ही तिसऱ्या. या तिन्हींचं पाणी काढून असं दिलेलं आहे. काय विषय, इकडं 3 मोठ्यांच्या जागा, समोर 3, म्हणजे मुख्य विहिरीला 9 मोठ्यांच्या जागा आहेत, पण इकडं 6, 9 × 6 = 15 होत आहेत. प्रत्यक्षात चालू होत्या बा, म्हणून हिला 12 मोठीची विहीर असं नाव म्हणलं. अहो थोरल्या राणी साहेब, बोला. तुम्ही तुमचा फोन आत विसरलात. असू द्या हो, असू द्या. बर, बाय द वे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इतिहासाची ही विहीर दाखवली. माझ्याकडे पण तुमच्यासाठी एक ऐतिहासिक गिफ्ट आहे. ऐतिहासिक? येस. डोळे बंद करा. बर, आता उघडा. ऐतिहासिक. वा वा, आवडलं का तुम्हाला? हो हो,